प्रहार संघटनेच्या आक्रोश मोर्चाला संभाजीनगरमध्ये सुरुवात झाली आहे. संभाजीनगरमधील क्रांती चौकातून बच्चू कडूंच्या नेतृत्वात हा मोर्चा सुरू झालेला आहे. दिव्यांग शेतकरी शेतमजूर आणि कष्टकरी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय. 18 मागण्या बच्चू कडूंनी सरकारसमोर ठेवल्या आहेत. त्या मागण्या मान्य करण्यासाठी बच्चू कडूंनी सरकारला 4 वाजेपर्यंत चर्चेचा अल्टिमेटम दिला होता. मात्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही आहे आणि अखेर बच्चू कडूंच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. तर सांगता सभेमध्ये बच्चू कडू काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. मागण्या मान्य न झाल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा बच्चू कडूंनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे.